आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. येळगुड गावच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव सज्ज जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांचे प्रतिपादन. जवाहर साखर कारखान्याच्या स्थापनेपासून येळगुड गावाने नेहमीच आवाडे कुटुंबियांवर दाखवलेल्या अवर्णनीय विश्वासामुळेच मी येळगुड गावच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतला असून गावच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी मी खेचून आणून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सदैव सज्ज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी केले. येळगुड येथील ईदगा मैदानावर पेव्हिंग ब्लॉक बसवण्याच्या आणि घनकचरा व्यवस्थापन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यावेळी राहुल आवाडे बोलत होते. आजपर्यंत राहुल आवाडे यांच्या माध्यमातून येळगुड गावात 50 लाख रुपयांपेक्षा अधिक विकास निधी मंजूर झालाय. या विकास कामांचे उद्घाटन आज राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी भाजपच्या तसेच मोहिते गटाच्या सरपंच सुनीता हजारे उपस्थित न राहिल्याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, तर मोहिते गटाच्या उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांचे स्वागत करण्यात आले. यामुळे गटतट बाजूला ठेवून गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं या चर्चेला उद्घाटन सोहळ्याच्या ठिकाणी उताला होता. या उद्घाटन सोहळ्याला जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्यासह जवाहर बँकेचे व्हाईस चेअरमन आप्पासाहेब पाटील, राजेंद्रकुमार बागल, जवाहरचे संचालक अण्णासाहेब गोटखिंडे, अण्णासाहेब पाटील, गणपतराव बागल, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास खानविलकर, माजी सरपंच सुभाष गोटखिंडे, कुबेर पाटील, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष दिलावर बागवान, अल्लानूर बागवान, उपसरपंच शेवंता गोटखिंडे, ग्रामपंचायत सदस्य सागर चौगुले, चंद्रकांत कांबळे, सुग्राबी पिंजारी, शालन गायकवाड, प्यारण मुल्लानी, वंदना घुनके, कविता कांबळे, महाळू मुदाळे, राहुल वाडकर आणि अमर दिंडे, अनिल वडर यांच्यासह मुस्लिम बांधव आणि प्रकाश आवाडे विचार मंचचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी येळगुडहून सुनील घुनके. तुमच्याकडून असंच लाभावा किंवा आशीर्वाद लाभावा ही देवाच्या प्रार्थना करतो. हे जे काय पेविंग ब्लॉकचं काम या ठिकाणी पार पडतंय, साधारण या गेल्या 15 दिवसामध्ये तिसऱ्या चौथ्यांदा आपण या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या विकास कामाचं उद्घाटन या परिसरामध्ये घेतोय. आणि हे अजूनही एक माझ्या माहिती घनकचरा प्रकल्पाचं अजून उद्घाटन राहिलंय, ते उद्घाटन कधी करायचं, ठीक आहे. ते घनकचऱ्याचं का उद्घाटन आजही तिथं त्या ठिकाणी पार पडतंय. म्हणजे जिल्हा परिषदचं ह्या वर्ष सव्वा वर्षामध्ये सर जे काय कार्य काम या येळगुड गावामध्ये माझ्या माध्यमात करायचा प्रयत्न माझ्या या ठिकाणी माझ्या फंडातून करायचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. अजूनही भरपूर काम जर राहिलंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावाला पिण्याच्या पाण्याचा विषय जो फार महत्वाचा आहे तो प्रश्न मार्गी लावायचा या ठिकाणी आहे. त्याचं एस्टिमेट साधारण 7.5 कोटीवरती गेलतं, परंतु 7.5 कोटी रुपयाचं एस्टिमेट कमी करायचं जिल्हा परिषदच्या अधिकाऱ्यांनी त्या पद्धतीने सांगितल्या पद्धतीनं 5-5.5 कोटीच्या दरम्यान तो प्रकल्प त्या ठिकाणी होतो. आणि तो प्रकल्प आता परत त्याच्यामध्ये फेर सर्वे किंवा त्याच्यामध्ये दुरुस्ती करून तो जिल्हा परिषदच्या माध्यमातून मंजूर करून द्यायचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये ह्या वर्षभरामध्ये करायचा आहे. त्याचबरोबर बाकीचे विकास कामं जी आहेत तीही आता आपल्याला मार्गी लावायची आहेत.